बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार ही चर्चा रंगली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर आहेत आणि असं असल्यानं एनडीए आघाडीची चिंता वाढली आहे. नितीश कुमार यांच्या एनडीएमधील वापसीची चर्चा का नेमकी रंगली आहे बघूयात या रिपोर्टमध्ये. इंडिया आघाडीला सलग तिसरा धक्का. बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंप होणार. नितीश कुमार पुन्हा भाजपच्या वाटेवर. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता नितीश कुमार ही इंडिया आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात विसंवाद असल्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून बिहारचं राजकारण चांगलंच तापलंय. नितीश कुमार यांनी आज राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी न होण्याची घोषणा केली आहे. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केल्याबद्दल काल त्यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी मानले होते. तर परवा त्यांनी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचीही भेट घेतली होती. इतकंच नाही तर सत्तेत एकत्र असूनही नितीश कुमार यांनी घराणेशाहीवरून लालू यादव यांच्यावरही निशाणा साधलाय. आज जननायक कर्पूरी ठाकुर जी अपने किसी परिवार को कुछ करते थे. आजकल लोग परिवार का लोग कितना पढ़ता रहता करते रहता है नेता बनता है. आज जब उतने बड़े नेता थे वो अपने किसी लड़के को करने नहीं तो चले गए. नितीश कुमारांच्या भूमिकेमुळे आरजेडीचे प्रमुख लालू यादव यांनाही धक्का बसलाय. लालू यादव यांनी नितीश कुमारांसोबत फोनवरून संवाद साधलाय. शिवाय काँग्रेसचे नेतेही नितीश कुमार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करताय. लोकसभा निवडणुकीत विजयासाठी उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यातील निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. 3 पैकी उत्तर प्रदेशात योगींची सत्ता असल्यामुळे भाजपला चिंता नाहीये. महाराष्ट्रात फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांच्या साथीनं 45 जागांवर भाजपचं विजयाचं टार्गेट आहे. पण बिहारमध्ये नितीश कुमारांची साथ मिळाली तरच मोदींचा पंतप्रधान पदाचा मार्ग सुकर होईल. दरम्यान नितीश कुमार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असली तरीही केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी नितीश कुमारांसाठी भाजपचे दरवाजे बंद असल्याचं म्हटलंय. तर नितीश कुमार कुठेही जाणार नाहीत असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. नितीश कुमार छोडकर नाही जा रहे है. नितीश कुमार मजबूती से इंडिया ब्लॉक के एक स्तंभ है और हमारे साथ रहेंगे, हमें पूरा विश्वास है. और नीतीश कुमार लालू जी को बार बार बीजेपी की ओर इशारा करके ये डराते हैं. और मैं पहले भी कहा, ये गाना गाते रहते हैं, मैं मैके चली जाऊंगी तुम देखते रहियो, लेकिन मैके का दरवाजा बंद है ये वो नहीं बताते. नितीश कुमार यांनी एनडीएची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. आता पुन्हा भाजपसोबत गेल्यास सतत बदलत्या भूमिकेचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे नितीश कुमारांची इच्छा असली तरीही भाजप हायकमांड काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.